हाय नमस्कार आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना सगळे चला भाऊ बहिणींना आज मस्त पैकी बेत बनवलेला आहे बरं का कशाचं बटाट्याचं कालवण भात पण अजून कुणीच जेवलं नाही जेवायलाच कुणी उठ नाही राजी नाही जेवायला तो का तिकडं आया आहे जेवायचं का नाही तुम्हाला इकडे बसली पूनम हे शुभरम हो शुभरम मंगल बेला आई थांब थांब मंगल बेला हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना माझं तोंड किती बारीक आहे तंबुलेवाली हे जा बघा घागरी काय करावं बाबा तुम्ही भाऊ बहिणी लयच म्हणजे असं मोठं मोठं तोंड मोठं व्हायला लागलंय सगळं तब्येत आमची तशी भाऊ बहीण म्हणते की तब्येत लय वाढायला लागली तुझी योग्यता आहे काय करू कमी करायचा प्रयत्न करते जेवायचं नाही काय तुम्हाला हॅलो 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 मेरा टेलिफोन नंबर हा अयो माझी पाठ लागली खाय बाई जाती मी आता झोपते जरा जा तर आता भाऊ बहिणींनो जेवायला काय कुणीशी हे व्हाय नाही आता तेव्हा जेव चालता वा रायचं चाललंय आपलं तिकडं पुरी तिकडंच आता वाचले ते पुरी जेवले बरं का अपूर्वा जेवली फरमोडी फरशी टाकायची तू पडायसाठी तसली ही केली या कशाला टाकली आले की चांगली आदळली पाहिजे म्हणून तर उशीर होय बरं का भाऊ बहिणींनो व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत यायला हा माझ्या बुटावर म्हटलं पाणी किने नाही ना कोणी टाकलं पडलंय काय तर भावा बहिणीनं आज सगळे आनंदी आनंदी होती बरं का म्हणजे मस्त सगळे खुश आहे ती होय आई काय तर दिसला त्या बालाची आठ ना म्हणजे आता आम्ही बऱ्याच वेळ झालं बसलो होतो बसलो बऱ्याच आमच्या भावा बहिणींचं म्हणणं होतं म्हणजे सगळे आमचे भाऊ बहिणी एवढे खुश झाले ते ना की बाबा योगिताई आणि पूनमताई म्हणजे जे मागलं काय असेल ते विसरून मस्तपैकी हसून खेळून बोलली ही ती आहे का नाही गाय तर मी मापी तर मागितलेलीच आहे भाऊ बहिणी हे तर तुम्हाला माहितीच आहे अजून पण आता बोललो आम्ही दोघी बहिणी बहिणी आणि त्यात योगा योगा आलेला आहे मस्तपैकी तर म्हणलं चला आपला एखादा व्हिडिओच काढावा म्हणलं दाखवा की पूनमताई आणि योगिताई म्हणजे असं बोलताना दाखवा की बाबा आमच्या भाऊ बहिणींना सुद्धा कवा म्हणजे असं खरं वाटावं की हा की जे काय आता होत राहतं माणसं पुढं चुका होते ते हे का नाही भाऊ बहिणींनो तर हो का जेवण बनवून ठेवलेलं पण कुणी जेवाय आता जेवण बनवून ठेवलं इकडे पूनम तायचा ही बागे कशा कपडे आताच मागाशी ठेवली होती परत काढून फेकले हा ती चव ही व्हायला होता अगं चहा बनवला होता ना मस्त पैकी दुधाचा चहा केला होता ती गॅसवर असा सांडला तर आज आमच्या भाऊ बहिणींना कसं काय वाटतंय मग आज पूनमताई आणि योगिताई एकत्र येऊन मस्तपैकी बोलणं भाषण झालं आमचं हसून खेळून आहे आम्ही दोघी आज तर सगळे आमच्या भाऊ बहिणींना आनंद झालाय बरं का आणि मला सुद्धा का आनंद झालाय आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला सुद्धा का आनंद झालेला आहे मस्तपैकी भारी भाऊ बहिणींनो तर असंच म्हणजे जरी कुठं काय चुकलं हे तरी तुम्ही सांगतच असता की बाबा योगिताई तू इथं चुकली पूनमताई तू तिथं चुकली असं तसं आणि कसं असतं भाऊ बहिणी आज पूर्ण फॅमिली एकत्र येऊन सगळे आनंदी आहे ती एकदम म्हणजे एकदम मस्त आहे ती तर म्हणलं ती आनंदाचा क्षण तर सांगावाच म्हणलं आमच्या भाऊ बहिणीला कारण की तुमची योग्यताही सुद्धा आनंदी आनंदी आहे त्यामुळं म्हणलं चला आपल्या भाऊ बहिणींसंग थोडंसं बोलावंच म्हणून मी व्हिडिओ काढते तो का ते तिकडे बाहेर सगळे उभा राहिले तिथं बाहेर तिथं पूनमताई आहे तिकडं राजू भाऊ दाजी आहेत आता पुरीनं जेवण केलं ती आहेत तिकडं पलीकडल्या रूममध्ये मी बसली आता पुरी दुसरं कोणी जेवायला हे व्हाय नाही भूकच नाही भूकच नाही म्हणतात बघू आता कवा जेवतात नाही तर जेवणाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आला असता जे आजचा बेत होता ती तर नक्कीच आला असता पण आता लय उशीर झाला हेच व्हिडिओ यायला माझा बराच उशीर होईल तुमच्यापर्यंत तर आज तुम्हाला भारी वाटतंय आम्हाला बी भारी वाटतंय हे काय भाऊ बहिणीनं तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.
बाय बाय.